नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स करून देवघर दाखवायला सांगितले. आज मी तुमच्यासाठी खास मैत्रिणींनो देवघर दाखवत आहे. देवघरामध्ये श्रीकृष्ण आणि राधाराणी आहेत. राधाराणी आणि श्रीकृष्ण हे वृंदावनवरून आणलेले आहेत. देवघरातले हे गजलक्ष्मी आहेत. देवांसाठी मी या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवते. देवाऱ्याच्या या दुसऱ्या बाजूला हे दुसरे गजलक्ष्मी आहेत. देवांसाठी मी या जागेवर दिवा लावते. दिव्याचे तोंड ॲक्च्युली देवांकडे असते, पण शूटिंगसाठी तुम्हाला दिवा दिसावा म्हणून मी कॅमेऱ्याच्या समोर दिवा लावलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी मी खास करून हे आसन घेतलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अगदी हसते असे वाटते. मला देवपूजा करायला खूप आवडतं आणि फुलं असतील तर ती देवपूजा करण्यात वेगळीच मजा असते. नाशिकमध्ये फुलांचे खूप मोठे होलसेल मार्केट आहे. सकाळी 4 वाजेपासून हे मार्केट सुरू होते आणि तिथे जाऊन इतकं प्रसन्न वाटतं. तिथे खूप असे स्वस्त आणि फ्रेश फुलं मिळतात. तुम्ही माझा व्हिडिओ नाशिकमधून बघत असाल तर तुम्ही नक्कीच त्या मार्केटला भेट द्या. हे आमच्या कुलदेवतेचे टाक आहेत. कुलदेवतेच्या टाकांमध्ये गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, कालिंका माता, कानबाई, रानबाई आणि वीर आहेत. श्री दत्तगुरू आहेत. दत्तगुरूंची मूर्ती मी शेगाववरून घेतलेली आहे. सगळ्यात आधी कुबेर देव आहेत. त्यांच्या शेजारी लक्ष्मी माता आहेत. लक्ष्मी मातांच्या शेजारी गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांच्या शेजारी अन्नपूर्णा माता आहेत. अन्नपूर्णा मातांच्या शेजारी सरस्वती माता आहेत व सरस्वती मातांच्या शेजारी महादेवांची पिंड आहे. या देवांच्या प्रकारांना अँटिक देव म्हणतात. हे सगळे देव मी पुणे येथून घेतलेले आहेत. पुणे येथे जे पितळी मार्केट आहे तर त्या ठिकाणी खूप सुंदर असे देव मिळतात. व कंपेअर करायला गेलं माझ्या शहरात देवांची जी प्राईस आहे त्या कंपेअरने पुणे इथले देवांची किंमत कमी असते, कारण तिथे होलसेल मार्केट आहे. कुलदेवतेचे टाक मी नाशिक येथून घेतलेले आहेत. देवांची पूजा करताना मला लगेच वस्तू तिथल्या तिथे मिळाव्या म्हणून देवघर बनवताना मी 4 ड्रॉवर बनवून घेतलेले आहेत. देवघर दोघ बाजूंनी अशा प्रकारे दिसते. हे विनियर मटेरियलचे आहे व याला ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. दोघ बाजूंनी ओम असा करून घेतलेला आहे.
देवघराच्या दोघ बाजूंना या प्रकारे देव ठेवण्यासाठी या बॉक्स केलेल्या आहेत. इथे मी बाळकृष्ण ठेवते व दुसऱ्या बाजूला साईबाबा ठेवते. या ड्रावरमध्ये मी देवांचे आसन आणि महालक्ष्मी मातेच्या साड्या ठेवते. लक्ष्मी मातेच्या साड्या मला मार्गशीर्ष महिन्यात लागतात, म्हणून मी ह्या अशा छानपैकी कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना धूळ लागणार नाही व डागी पडणार नाहीत. महालक्ष्मी मातेंसाठी मी जो कळस भरते त्या कळसाचीही साडी आहे. हे सगळे देवांचे आसन आहेत. देवांचे आसन बदलल्यानंतर मी ते स्वच्छ करून या प्रकारे बॅगमध्ये पॅक करून ठेवते, त्यामुळे हे सगळे आसन व सगळ्या वस्तू न्यूज दिसतात. या ड्रावरमध्ये राधाराणी आणि कान्हाजींचा शृंगारचा सगळा सामान आहे. शृंगारातला सगळा सामान हा मी कॅरीबॅग्समध्ये सेपरेट करून ठेवलेला आहे. ही राधाराणी आणि कान्हाजींचे धोती आणि घागरा आहे. राधाराणी आणि कान्हाजींचे वस्त्र चेंज केल्यानंतर मी स्वच्छ करून अशा प्रकारे पॅक करून ठेवते. हे देवी मातेंचे वस्त्र आहेत. त्याच्या बाजूला या रांगोळ्या आहेत. या प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच बघितलेल्या असतील. ब्ल्यू कलरचे आसन आहे व त्याच्या बाजूला राधाराणी श्रीकृष्णांचे फेटे आहेत, जे मी प्रत्येक ड्रेसवर चेंज करत असते. रेड कलरची राधाराणींची ओढणी आहे. त्यानंतर हे हळदी कुंकवाचे छोटे करंडे आहेत व हे राधाराणी व श्रीकृष्णांचे शृंगारचे साहित्य आहे. एका बॅगमध्ये माळा आहेत, एका बॅगमध्ये हातातील कंगण आहेत. अशा प्रकारे मी हे सगळे साहित्य बॅगमध्ये नीटनेटके पॅक करून ठेवलेले आहेत. हे लक्ष्मी मातेंचे मुकुट आहे. ज्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असतात त्यावेळेस या मुकुटचा मी वापर करत असते. या ड्रावरमध्ये देवांची पुस्तकं व आरती संग्रह आहेत व बाळकृष्णांचे वस्त्र आहेत. बाळकृष्णांचे वस्त्र उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यासाठी वेगवेगळे आहेत. बाळकृष्णांचे हे ब्ल्यू येलो स्वेटर आहे. या ड्रावरमध्ये मी देवांसाठी लागणाऱ्या वात, भस्म, दिवे, धूप, अगरबत्ती हे सगळं ठेवत असते. या सगळ्या वस्तू मी अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत. ह्या वाती आहेत, इकडे धूप आहे. या पर्ण्यांमध्ये फुल वाती, लांब वाती, भस्म, धूप, भीमसेनी कापूर असे अनेक प्रकारचे पूजेसाठी लागणारे साहित्य मी ठेवले आहे. पूजेचे साहित्य एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे या वस्तूंची शोधाशोध करावी लागत नाही. देवांना मी या वस्तूंपैकी एका वस्तूचा नैवेद्य दाखवत असते किंवा घरात फळं असतील तर फळांचाही नैवेद्य दाखवते. कधी बिना कांदे लसूण जेवण बनवले असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवते. राधाराणी व श्रीकृष्णांसाठी मी दूध भाताचाही नैवेद्य दाखवते, कारण श्रीकृष्णांना माखन जेवढं प्रिय आहे तेवढंच दूध भाताचा नैवेद्यही प्रिय आहे. तुम्ही किचनची सुबक मांडणी या व्हिडिओमध्ये या बरण्या बघितल्या होत्या, तर या बरण्यांमध्ये मी राधाराणी श्रीकृष्णांसाठी लागणारा नैवेद्य भरून ठेवत असते. या सगळ्या गोष्टी केल्याने मला खूप छान वाटतं व पूजा केल्यानंतर जी प्रसन्नता निर्माण होते घरामध्ये
ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार।